मीन्स हा माझा फोन आहे. अजून मी आता पॉज करून ती व्हिडिओ दाखवतोय, तर ती बघा नक्की. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ते ओप्पो रेनो 3 प्रो मीन्स ज्या फोनपासून मी व्हिडिओ बनवतो आहे त्या फोनचं तुम्ही बघा. पाठीमागेचं सगळं काही दिसत नाही, बॅकग्राऊंड ब्लर होयचा ऑप्शन आहे. सो हा ऑप्शन खूप कमी फोनमध्ये आहे, मीन्स आधीच्या फोनमध्ये हा ऑप्शन नव्हता. आताच्या फोनमध्ये सगळं ऑप्शन यायला लागले हळूहळू. सो हा मॉडेल आहे ओप्पो रेनो 3 प्रोचा. ज्या फोनपासून मी आता व्हिडिओ बनवतोय हा तोच फोन आहे. आणि तो व्हिडिओ बघा नक्की. आता मी पॉज करून दाखवतोय. सो तुम्ही या फोनची क्लिअरिटी बघा, अजून त्या फोनची कसं वाटलं नक्की कळवा. या फोनची क्लिअरिटी आहे ना चांगली आहे. तर सगळ्यात आधीचे व्हिडिओ बघा माझे, फर्स्ट टाइमचे. ती होतं सॅमसंग गॅलेक्सी J7 Max 54. ते मी चांगलं दिसून सुद्धा ना त्याची क्लिअरिटी येत होती, कारण की तो जुना मॉडेल झाला होता. सो जुना मॉडेलचे फोन आहे ना हळूहळू कमी व्हायला लागले, आज नव्या मॉडेल्स यायला लागले. सो चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज मी सांगणार आहे ओप्पो रेनो 3 प्रोच्या बारेमध्ये. ही ॲक्च्युली माझा फोन आहे. का लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार बॅकग्राऊंड ब्लर येत होतं, अजून ह्या व्हिडिओमध्ये आहे ना बॅकग्राऊंड ब्लर नाही. सो ॲक्च्युली काय आहे की माझ्या मम्मीने माझ्यासाठी गिफ्ट घेतलं आहे ही ओप्पो रेनो 3 प्रो. 2020 आधी निघालं आहे ही फोन. ओप्पो रेनो 2F मम्मीचा फोन आहे आणि ही अपडेट मॉडेल आहे मम्मीचा फोनचा. सो माझं पण चॅनल आहे, तर मम्मीने मला ही फोन गिफ्ट केला आहे. आणि ह्याचे क्वालिटी सांगणार आहे तुम्हाला काय काय आहे. आणि खूप मस्त फोन आहे, खूप चांगलं आहे. आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, विसरू नका. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. सो हा फोन मम्मीने घेतला आहे ओप्पो रेनो 3 प्रो. मी ह्याच्या बारेमध्ये सगळे क्वालिटी सांगणार आहे. मी ब्ल्यू कलर घेतला आहे. 8 GB 128 GB आहे रॅम. आणि कॅमेरा सगळं तुम्हाला माहिती भेटणार. ही आहे ह्याची माहिती, कस्टमर ही वॉरंटी विरंटी पण आहे. ॲक्च्युली ह्याचं मॅक्सिमम प्राईस आहे 32,990, पण मी क्रोमापासून घेतलाय तर 16 डिस्काउंट भेटलाय. 2020 घेतले मी. आणि खूप चांगला फोन आहे. सो मी ही फोन EMI घेतलाय. EMI सो आधी त्याला थोडं पैसे भरायला लागतं, त्याचं हाफ पासून पण हाफ. मग तेव्हा आपण हे फोन घेऊ शकतो. अजून दर महिना बँकेपासून पैसे कापून जाणार अगर तुम्ही EMI घेतला. अगर तुमच्याकडे पैसे असणार तर तुम्ही कॅश पण घेऊ शकता, आणि पैसे नसणार तर ना तुम्ही EMI पण घेऊ शकता. ॲक्च्युली कंपनी आहे ओप्पो. ओप्पो हा चायना कंपनी आहे, पण ओप्पोचे सारे फोन्स इंडियामध्ये बनतात. ज्या ज्या देशामध्ये फोन विकतात ना, चाहे ती कंपनी कोणचा पण देशाची होऊन, ती कंपनीचं फोन त्या देशात बनतं ज्या देशात ती फोन विकणार आहे. ही सगळं तुम्हाला भेटणार. मेड इन इंडिया लिहिलं असणार, तुम्हाला उलटं दिसतं कारण की कॅमेरापासून असंच दिसतं. ही सगळं माहिती आहे. आणि चला आपण खोलूया फोनला. आणि मस्त इंटरेस्टिंग आहे फोन. मला खूप आवडला आहे, क्लिअरिटी खूप चांगली आहे. आणि
फोन खूप चांगले आहे, ओपो चांगली कंपनी आहे, क्रोमा पासून घेतले आहे. सो चला आता अनबॉक्सिंग करूया. सो आम्ही आलोय, बघा फोन खूप मस्त आहे. ह्याच्या बरोबर मला एक कवर पण फ्री भेटलाय. ऐकलं होतो कवर आहे ह्याच्या आठ. हा कवर भेटलाय, पेपर लागले तर हा कवर भेटलाय मला. आणि हा फोन आहे, त्याच्या बरोबर तुम्हाला एक इयरफोन, अजून चार्जर भेटतो त्याचा. अजून ही आहे त्याचं, ही फोनचा आहे काय वॉरंटी वेरंटीचा आहे हे त्याचं आहे. ही सगळं तुम्हाला जपून ठेवायला लागतं जवळपर्यंत ह्याची वॉरंटी संपत नाही, या फिर जवळपर्यंत फोन टिकते तवपर्यंत ही ठेवायचं. कारण की फोनचं मेन असतं, त्याची वॉरंटी लिहिलेली असतं. वॉरंटी मी सारे प्रूफ नाही दाखवू शकतो तुम्हाला. चार्जर भेटलाय, अजून इयरफोन मी काढून घेतलाय आधीपासून. दरअसल मी सप्टेंबर महिन्याचा आधी घेतलाय. सो बघा तुम्ही फोनची क्लिअरिटी खूप चांगली आहे, खूप मस्त फोन आहे. कलर आहे ब्ल्यू, ओपो आहे, कलर ब्ल्यू आहे, कलर पण खूप चांगला आहे. अजून ही तर दोन कॅमेरा लागले, तर दोन कॅमेरा आणि पाठीमागे पण कॅमेरा आहे. एक दोन तीन चार, ही सगळं चार कॅमेरा लागले फोनला. ही झूम आउट झूम इन ही सगळं कॅमेरा काम येतो. अजून लेटेस्ट मॉडेल आहे. दरअसल ओपो रेनो 4 पण निघालं आहे प्रो, पण मी ते घेतलं नाही कारण की ना सेम होतं सगळं, फक्त ते लेटेस्ट मॉडेल होतं त्याचं फुल फास्ट चालत होतं. तर मला फास्टची जरूरत नाही, मला फक्त क्लिअरिटीचं मतलब आहे. क्लिअरिटी खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता, मस्त आहे फोन. आता मी कवर घालतो इष्टिका काढून. स्टिकर पण मेन आहे, कवर आवते. दरअसल ही कवर आहे ना फोन पासून टाईट असतो, कारण की बराबर फोन बसायला पाहिजे. मस्त फोन आहे. आणि तुम्हाला अशी सांगतो, चायनाचं सगळं माल मीन्स ओपो चायना कंपनी, ओपो विवो रिअलमी सगळं चायना कंपनी आहे. सॅमसंग फक्त चायनाची नाही, सॅमसंग चायनाची नाही. आणि ओपोची क्लिअरिटी चांगली असते, ओपो बेस्ट आहे, जास्त महाग पण नसतो ओपो. ओपो जास्त महाग पण नसतो. अजून इमआयचं मी सांगतोय तुम्हाला काय काय आहे फोनचं, एक मिनिट थांब. सो ही फोन आहे आम्हाला क्रोमापासून भेटते, 27,990 क्रोमापासून भेटते. आणि ह्याची मॅक्सिमम प्राईस आहे, एक मिनिट इथेच लिहिलेली मी आता जस्ट वाचली आहे. ह्याची मॅक्सिमम प्राईस आहे 32,990. 32,990 मॅक्सिमम प्राईस आहे. तुम्हाला क्रोमापासून भेटलंय 27,990. सो फोनचं खूप चांगलं आहे, इमआयवरती घेतलंय. इमआयचं सगळं सांगतोय मी, 27,990 फोन आहे, क्रोमापासून घेतलंय. आणि चांगला फोन आहे,
माहिती इमायचा एरो कलर नाही, कारण की काय लिहिलंय मला पण नाही माहिती. सो मग कॅल्क्युलेटर लागणार ह्याच्यासाठी. फोनचं कॅल्क्युलेटर किती फास्ट आहे बघूया. तसं सगळ्या फोनचं कॅल्क्युलेटर तर फास्टच असतो. काही पुराने मॉडेल फोन आहे त्यांचं फास्ट नसतं. कॅल्क्युलेटर पण चांगलं, पण मला ह्याचं काही कळत नाही इमायचं. सो हे सगळं तुम्ही घेऊ शकतात. जे सेलर्स आहे त्याला विसरू शकतात. काही काही क्वालिटी आहे, फंक्शन खूप चांगले आहे, तर फंक्शन दाखवू तुम्ही. फंक्शन आहे खूप छान, क्लिअरिटी खूप चांगली आहे. ब्युटीफुल केली आहे मी ब्युटी. तुम्हाला दाखवतो मी आता कशी आहे. एक मिनिट. क्लिअरिटी खूप चांगली आहे फोनची. आता मी ही व्हिडिओ पॉज करून 5 मिनिटं त्या व्हिडिओमध्ये बोलतो. आणि या फोनची क्लिअरिटी बघा. अजून ओप्पो रेनो 2F ची क्लिअरिटी बघा. हा फोन आहे अपडेट मॉडल ओप्पो रेनो 3 प्रो. सो तुम्ही बघा ह्याची क्लिअरिटी. लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे ह्याची क्लिअरिटी खूप छान आहे, तर आता दाखवायची जरूरत नाही. लास्ट व्हिडिओचं होतं माझं इंट्रो कसं बनवायचं. तर इंट्रो मेकर मी ती सांगितलं आहे. तुम्हाला बघितलं नसणार त्यांना तुम्ही बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, विसरू नका. सो आजची व्हिडिओ अशी संपूया. आणि व्हिडिओ कशी वाटली ते सांगा नक्की. म्हणजे माझं कमेंट बॉक्सचं बंद आहे. आणि तुम्ही मला सपोर्ट करून हे सांगू शकतात व्हिडिओ कधी चांगली आहे. जास्त व्ह्यूज भेटून अजून मला एरो सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद खूप. सो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा. चला आजचा व्हिडिओ आता संपूया. अजून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, विसरू नका.